काही विषय सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका। नमस्कार, मी सावित्री। तुम्ही मला अडकलेच असेल। माझा जन्म 3 जानेवारी 1841 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। माझ्या आईचे नाव लक्ष्मी, माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नृसिंह पाटील होते। मी अख्खी 9 वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। लग्नाआधी मी अशिक्षित होती। मला ज्योतिबा फुलेंनी लिहायला वाचायला शिकवलं। 1 जानेवारी 1841 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा काढली। त्या काळात मुलीला शिकवण्याचा असा विचार कोणच केला नव्हता। आम्ही लोकांच्या घरी जाऊ जाऊ मुलीला शिकवण्याचं धाडस करू लागलो, पण त्या काळात कोणीच ऐकत नव्हतं। काही मुली जमल्या तेव्हा आम्ही शाळा सुरू केली। मी घराच्या बाहेर पडताच माझ्या अंगावर शेण, दगड, चिखल पडत होते। मी शाळेत गेला, दुसरी साडी नेसून मुलीला शिकवत होती। एवढं बोलून माझे जो शब्द संपवतो। जय हिंद।